निमदरी या ठिकाणी बिबट्यानं पुन्हा एकदा पाशेळ्या फस्त केल्यात. निमदरी या ठिकाणी अक्षय मारुती दुबे यांच्या घराच्या जवळच शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. शेळी पालनासाठी गोठ्यामध्ये असलेल्या शेळ्यांवरती बिबट्यानं हल्ला केला. यामध्ये 5 शेळ्या जागीच ठार केल्यात तर 2 शेळ्या बिबट्या घेऊन गेलाय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठे घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. लवकरात लवकर प्रशासनानं पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निमदरी ग्रामस्थांनी केली आहे. वनपाल अधिकारी काळे मॅडम आणि मधुकर बाळसराफ या वन खात्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रसंगी निमदरी गावचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा घुले, माजी सरपंच विनोद भगत, त्याचबरोबर शिवाजी माळी, सुखदेव भगत, गणेश भगत, सुभाष घुले, विठ्ठल सोनवणे, योगेश सोनवणे गाडेकर, त्याचबरोबर प्रदीप राऊत, संदीप गाडेकर, तुकाराम केदार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. निमदरी बागवस्ती या ठिकाणी अक्षय मारुती दुबे यांच्या शेळी पालना यांच्या गोठ्यावर शेळी गोठ्यावर रात्री बिबट्याने हल्ला करून 5 शेळ्या या ठिकाणी ठार मारलेल्या आहेत. त्यामध्ये 3 शेळ्या आणि 2 बोर आफ्रिकन जातीची बकरं अशी फस्त केलेली आहेत. फार मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे. आणि वन खात्याचे काळे मॅडम, त्याचबरोबर बाळसराफ साहेब देखील या ठिकाणी घटनास्थळी येऊन त्यांनी भेट दिली आहे. पंचनामा वगैरे करून घेतलेला आहे आणि योग्य ती मदत करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आज निमदरी हद्दीतील बागवस्ती या ठिकाणी अक्षय मारुती दुबे या तरुण रोजगार युवकाचा जो रोजगार आहे शेळी पालनाचा, त्याच्यावर काल रात्री बिबट्यांनी हल्ला करून 5 शेळ्या फस्त केलेल्या आहेत आणि 2 आफ्रिकन जातीची गोर जातीची 2 कुकरं ही बिबट्यांनी बाहेर घेऊन गेलेलं आहे. त्या संदर्भात आम्ही वन विभागाकडे तक्रार करून त्यासाठी पंचनाम्यासाठी संबंधित काळे मॅडम आणि वनपाल म्हणून आपले बाळसराफ साहेब आलेले आहेत. त्यांनी जर पंचनामा करून योग्य ती मदत देऊ असं आम्हाला त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं थोडक्यात धन्य आभार मानतो आणि त्यांनी लवकरात लवकर आमच्या निमदरी हद्दी 1-2 तरी बिबट्याचे पिंजरे लावेत एवढी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. निमदरी विकासवाडी या ठिकाणावरून आज सकाळी एक कॉल आला की श्री अक्षय दुबे यांच्या 3 मोठ्या शेळ्या आणि 2 बकरं बिबट्याने रात्रीच्या दरम्यान बंदिस्त गोठा आहे आणि गोठ्याच्या वरची 7 फूट उंचीच्या थोडी वर बाजू मोकळी आहे, त्याच्यातनं गोठ्यामध्ये प्रवेश करून 3 शेळ्यांना इथं जागेवर ठार मारलंय आणि 2 जे छोटे बोकड होते त्यांना या ठिकाणावरून उचलून उसामध्ये फरफटत ओढत नेलेले आहे. तर त्यावरून आज आम्ही या ठिकाणी येऊन समक्ष घटनास्थळाची पूर्ण परिस्थितीची पाहणी केलेली आहे. खरोखरच यांच्या परिस्थिती पाहता वन्यप्राणी बिबट्याने या पशुधन मालकांचं नुकसान केलेलं आहे व त्याच्यात त्यांचं पशुधन 3 एक वेगळ्या जातीच्या ह्या शेळ्या आहेत, त्या 3 शेळ्या आणि 2 बकरं ठार मारलेली आहे याची आमची खात्री झालेली आहे. त्याप्रमाणे पंचनामा आम्ही केलेला आहे आणि आमचे जे नियमानुसार आम्ही पशुधन नुकसान भरपाईची जी प्रकरणं करतो त्यानुसार पंचनामा व इतर कागदपत्र आम्ही वरिष्ठ कार्यालयाला सादर करून यांच्या या संबंधित जे नुकसान झालेलं आहे यांचं तर त्याच्यासाठी नक्कीच पाठपुरावा करणार आहोत या ठिकाणी हमी देते. आणि परिसरात कायम बिबट्याचा वावर असतो. गेल्या 5-6 महिन्यात बिबट्या हल्ल्याच्या घटना सावरगाव, निमदरी, खिलारवाडी, विकासवाडी या परिसरात घडतच असतात व त्या अनुषंगाने पशुधनाचं गोष्ट वेगळी असते. पशुधन हे जरी झालं शासन भरपाई देत आहे परंतु परिसरातल्या नागरिकांना माझं एक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या लहान मुलांची खूप खूप काळजी घ्या आणि लहान मुलांना संध्याकाळच्या वेळी एकटं सोडू नका. ज्यांच्या घराच्या आजूबाजूला जवळच ऊस आहे तर त्यांनी दिवसा सुद्धा मुलांना एकटं सोडू नका. शाळेतनं रस्त्याने मळ्यांमधून जाता येताना जरा काळजी घ्या. कुठे गावात वगैरे येता तुम्ही त्यावेळेला थोडी काळजी घ्या. मोठ्या माणसावर बिबट्या हल्ला करत नाही परंतु लहान मुलांची आणि एकंदरीत आपल्या पशुधनाला पाळीव पशुधन असतं त्याला बंदिस्त गोठ्यात ठेवावं असे जे नियम वेळोवेळी वन विभाग सांगतं हे तर त्याची नक्कीच शेतकऱ्यांनी अंमलबजावणी करावी. रात्रीच्या वेळी शेतात जाताना हातात काठी, बॅटरी, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे लावून जावे आणि सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्या उपाययोजना कराव्या जेणेकरून बिबट्याचा जो वावर आहे तो
बिबट्यालाही समजेल की माणूस येतोय आणि त्याला तो स्वतःहून रस्ता बदलेल. तर अशा पद्धतीने जे वन विभाग सूचना देत आहे त्याची अंमलबजावणी नागरिकांनी नक्की करावी. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, निमदरी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.